माझी जन्मठेप भाग एकोणचाळीस हा भाग वैकुंठवासी चारुशिला राधाकृष्ण उपासनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रायोजित केला आहे साला लोग वेत लगावेंगे तथापि प्रत्यही संध्याकाळी येऊन बारी साहेब मजशी इंग्रजीमध्ये दहा पाच मिनिटे बोलल्याविना जात नसत त्यांच्या बोलण्यात लवकरच तेथील राजबंदीवानांच्या वर्तनाचा उल्लेख येऊ लागला एका राजबंद्याची माहिती तर काय पण नुसता नमस्कारही दुसऱ्यास पोचविण्याचा इतरांना कठोर निषेध करण्यात आला होता आणि तसे करताना कोणी धरले गेल्यास त्यास वॉर्डर कीवरून काढून वा आठ दिवस कोलूत धाडून देण्यात येत असे परंतु त्याच राजबंद्यांची माहिती बारी साहेब मात्र इतरांस वाटेल तशी पोचवू शकत पण वाटेल तशी म्हणजे त्यास त्यांच्यात फाटाफूट पाडण्यास उपयुक्त होईल अशी बारी साहेबांस माहित होते की त्यांनी काही केले तरी मला राजबंद्यांची मागची माहिती मिळाली होती तेव्हा आपली बाजू तरी का न मांडा म्हणून बारीसाहेब ती सांगत त्यात मुख्य पालुपद म्हणजे जे लोक त्यांच्या कच्छपी लागलेले असत त्यांची भरपूर स्तुती आणि जे संपात भाग घेऊन कारागारातही स्वतःचा व्यर्थ अवमान वा शिवी गाळी सहन न करता अधिकाऱ्यांशी निर्भयपणे वागत त्यांची मनमुराद निंदा आणि ह्या दोन हेतूंपासून अनुमानित होणारी मुख्य गोष्ट की माझ्यासारख्या शिक्षित आणि प्रख्यात व्यक्तीने त्या मूर्ख अशिक्षित आणि असभ्य लोकांचे नादी लागू नये यातच माझे कल्याण आहे हे निक्षून सांगणे अशा बऱ्याच वेळा झालेल्या संभाषणात मी शक्य तो मौन धरले पण केव्हा केव्हा आपल्या बांधवांची निष्कारण वाटेल ती निंदा ऐकून केवळ कुणाची कृपा संपादन करण्याकरिता तोंडेखलेपणाने होकार भरणे मला असह्य होईल आणि बारी तर नुसत्या मौनाने समाधान न होता विचारित सुटे तुम्हाला काय वाटते सांगा सांगा एकच उदाहरण द्यायचे म्हणजे मागे ज्या श्रीयुत यांची मी माहिती सांगितली त्यांचे संपातील सडेतोड वर्तन हे असभ्य होते असे म्हणून त्याला वेड लागलेले आहे तो ही न कुलातला मनुष्य आहे असे बारी मला आग्रहाने सांगू लागले इतकेच नव्हे तर वर मधाचे बोट लावून मला म्हणाले तुमच्यासारख्या सुशिक्षित मनुष्यास याविषयी काय वाटते हे मला ऐकावेसे वाटते सांगा वेड लागलेल्या मनुष्याविना असे कोण वर्तन करील बारीने रचलेले नाटक तेव्हा न साहून मी स्पष्ट सांगितले की जरी माझी आणि तुम्ही म्हणता त्या राजबंद्यांपैकी कोणाची ओळख अजून झाली नाही तरी तुम्ही सांगितलेल्या वृत्तांतावरूनही त्यात मला मतिभ्रष्टता वा असभ्यता याचा लवलेशही दिसत नाही कष्ट असह्य झाल्यावर किंवा नियमाविरुद्ध अधिकाऱ्यांनी पीडा देण्यास आरंभ केल्यावर राजबंदीवानास काय किंवा इतरास काय संप करून त्याचा प्रतिषेध निषेध करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता मार्ग सहज सापडणार आहे तुम्ही काही सांगितले तरी श्रीयुत हे चांगले कुलीन दिसतात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लुच्चे अगर खरडे घाशे रोग और क्लार्क ते निश्चित नाहीत माझे हे उत्तर ऐकून बारीसाहेब लाल झाला पण कसे बसे त्या दिवशीचे संभाषण संपवून मजवर परिणाम करण्यासाठी त्याने दुसरेच एक नाटक दुसऱ्या दिवशी करवले ज्या राजकीय बंदिवानास बाहेर कामास धाडण्यात येत असे ते अकरा वाजण्याच्या सुमारास परत जेवायला बंदीगृहात आलेले होते त्यास मी जेवायला बसलो होतो तिथेच जेवण घेण्यास बोलवले गेले त्यांनी पुरती स्नाने सुद्धा केली नव्हती त्यांचे कपडे आणि अंग चिखलाच्या पाट्या भरून वाहता वाहता उडालेल्या चिखलाने गदळ आणि घाणेरडे झाले होते तसेच त्यास उभे केले इतक्यात बारीसाहेब आले आणि मजकडे उरमटपणे पाठ फिरवून मोठ्या रागाने काठी आपटीत त्या ओळीस म्हणाले काय रे आज तुम्ही जमादारांनी सांगितल्या तितक्या चिखलाच्या पाट्या का फेकल्या नाहीत हे पहा हड्डी मोडून टाकीन देखो जमादार आज दोपहर मे भी ये लोक सब काम नहीं करेंगे तो मेरे सामने लाओ इस साला लोक को वेत लगा के बहुत पीटना पडेगा यानंतर अश्लील भाषा वापरीत मला जसे काय तेव्हाच पाहिले असे दाखवून वळून तो बंदीपाल मला म्हणाला हे पहा सावरकर ह्या लोकांच्या तुम्ही नादी लागू नका ही भिकारडी माणसे होती तुम्ही शिकलेले आहात यांचं काय आठ दहा वर्षे भरून हे असले आता घरी जातील तुमचे तसे नाही तुम्हास पन्नास वर्षे शिक्षा आहे आणि तुम्ही राजकीय बंदी नाही तेव्हा यांच्याशी नुसते बोलणे चालणे ठेवल्यासही तुमची हानी होईल तुम्ही आपले स्वतःचे आकडे बंदीपत्रक ज्यात मला पन्नास वर्षे शिक्षा दिलेली होती ते ते पाहून स्वतः पुरती चिंता पहा तुम्ही हे सर्व ऐकले का तुम्ही राजकीय बंदीवान नाही परंतु मी त्या प्रश्नास काहीच उत्तर न देता रागावलेलासा दिसत जेवत बसलो आहे हे पाहून जरा ओशाळलेसे झालेले बारीसाहेब पहा ह्या तुमचेच हित आहे तुम्ही राजबंदी नसून त्या इतर चोरापोरांसारखेच एक साधारण पापी आहात असे पुन्हा पुन्हा बजावीत निघून गेले मी राजकीय बंदिवान नाही हे त्या दिवशी मला प्रथम कळले ते मला पटावे म्हणून किती वेळा बारीने सुप्रिटेंडेंटाने आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोकले असेल त्याची गणती नाही बारी बारीसाहेब गेले माझ्या समोर राजबंदिवानांस ती धमकी दिल्याने आपणासही अशा शिव्या आणि धमक्या आणि हाणमार सोसावी लागेल असे वाटून मी दबून जावे म्हणून बारीने हे प्रत्यक्ष वस्तूपाठीय उदाहरण मला दाखवले होते ते पाहून मला त्या राजबंद्यांची दया आली आपणासही दुःखे सोसावी लागतील हे कळलेही पण त्याचा परिणाम दबून जाण्यात न होता त्यांचे सह हे अपमान सहन करण्याची पाळी आपणावरही यावी म्हणजे यांना उन्हाड भिकारडे म्हणून टोमणे मारले जात असता मी ही त्या भिकारड्या अशिक्षितांच्याच पंक्तीत आहे हे जाणून त्यांचे मानसिक दुःख कमी होईल आणि ते टोमणे आहेत त्याहूनही फोल ठरतील असे वाटते त्यांच्याशी बोलण्याने मला शिक्षा मिळेल हे माहीत असूनही तेथील राजबंदीवानातील लोकास प्रथमच मी तिथे प्रत्यक्ष भेटू शकलो असल्याने मी नीट पुढे झालो आणि त्यांस त्यांची नावे विचारली त्यांची मलान वदने पाहून मी म्हटले समोर तुम्हास तो बंदीपाल अश्लील भाषा बोलला म्हणून तुम्ही मनात संकोच करू नका आणि धीर खचू देऊ नका आज ते तुम्हास भिकारडे म्हणत आहेत उद्या मला म्हणतील हा अपमान तुमचा नसून तुम्हास असले दुशब्द जो बोलतो तो स्वतःचाच तसा अपमान करून घेतो आज आपण अवश्य निरुपाय झालेले आहोत आज आपला या जगतात अपमान होईल पण असाही एक दिवस क्वचित येईल की अंदमानाच्या याच कारागारात राजबंदीवानांचे पुतळे उभारले जातील आणि येथे हिंदुस्थानाचे राजबंदीवान राहत असत म्हणून हजारो लोक यात्रेस लोटतील माझ्या या भाषणाचा कष्टपीडित संत्रस्तांपैकी कोणासही फारसा अर्थ कळलासा दिसला नाही निदान मला ते विचार प्रदर्शित करताना स्वत जे तेज मनात संचारलेसे वाटले आणि निराशा मावळतेशी भासली तसेच त्यांच्या मुद्रेवर काहीच विशेष भाव प्रकट झाल्याचे दिसले नाही केवळ एक जण मात्र चमकल्यासारखा होऊन म्हणाला तुम्हाला खरेच का असे वाटते मी म्हंटले क्वचित असे होईलही निदान झाले पाहिजे इतक्यात पेटी ऑफिसर आणि वॉर्डर ओरडत येऊन ए बाबू तुमको क्या हुआ तुम्हाला त्यांच्याशी बोलताना बारी पाहिल तर आमचा जीव घेईल चलो आम्ही तुमची फार मर्यादा ठेवतो पण असे कराल तर देखो असे म्हणत मला ओढून घेऊन जाऊन कोठडीत बंद करते झाले लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे